माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी। वरचे जेवले नाही आहेत मला माहिती आहे, पण खालचे जेवले नाही आहेत, वरच्यांचा आवाज येत नाही आहे। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आपच्या आपल्या या विशाल प्रदेश कार्यकारिणीमध्ये मंचावर उपस्थित असलेले, किंबहुना या सभागृहात उपस्थित असलेले, परंतु आता काही बैठका करतायत, असे आपल्या सर्वांचे लाडके नेते, देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहाजी, सन्माननीय आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय शिवप्रकाशजी, माननीय उपेंद्र यादवजी, माननीय अश्विनी वैष्णवजी, माननीय पियुष गोयलजी, राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोद तावडेजी, सन्माननीय आशिष शेलारजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, रावसाहेब पाटील दानवेजी, अशोकराव चव्हाणजी, सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, पंकजाताई मुंडे, रवींद्रजी चव्हाण, विजयाताई राहटकर, गिरीशजी महाजन, मुरलीधरजी मोहोळ, रक्षाताई खडसे, मंगलप्रभात लोढाजी, सुरेश खाडेजी, विजयकुमार गावितजी, धीरज गाटेजी, राजेश पांडेजी। या ठिकाणी मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता, पदाधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम ही कार्यकारिणी या ठिकाणी पुण्यामध्ये होतीये, आणि पुण्यामध्ये कार्यकारिणी होत असताना निश्चित गिरीशभाऊ बापट असतील, विश्वास गांगुर्डेजी असतील, आमच्या टिळकताई असतील, लक्ष्मणभाऊ जगताप असतील, असे अनेक आमचे नेते कार्यकर्ते ज्यांनी जुन्या काळात नवीन काळात भाजपला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, आणि नजीकच्या वर्ष दोन वर्षात जे आपल्या सोबत राहिले नाहीत त्यांची निश्चितपणे या ठिकाणी मी आठवण करतो आणि त्यांना आदरांजली देखील अर्पित करतो। आज खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे। आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परत ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः। गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात। महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं, कोणी शेगावला जातं, कोणी अक्कलकोटला जातं, वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात। या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो, पण आज आपण सगळे या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली, मातेसारखी असलेली आपली पार्टी, आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत, आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे। आपला गुरु आहे भगवा ध्वज, भगवी पताका ही आपला गुरु आहे, आणि म्हणून ह्या परम पवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो, कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे, आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा, अखंड भारताचा ध्वज आहे। आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थाने नमन करतो। आपण जर बघितलं तर आता चातुर्मास सुरू होतोय, आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चातुर्मास म्हणजे तपश्चर्येचा मास असतो, संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो।
आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे. आपल्याला ही समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे. मी आधीच सांगितलं या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे. एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं 2013 ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14 ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो आजची तारीख लिहून ठेवा. देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल. ही पुण्यभूमी आहे, छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे, हे समाज सुधारकांचं माहेरघर आहे. अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो. आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो. आपल्याला कल्पना आहे, आपण 2014 ची निवडणूक लढलो, 19 ची लढलो, 24 ची लढलो. 14 निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला, 19 निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा आपण बघितला आणि 24 निवडणुकीमध्ये देखील जनता आपल्या पाठीशी होती. आताच या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. आशिषजींनी अत्यंत समर्थपणे त्या प्रस्तावाला समर्थन दिलं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 2014 जी काही निवडणूक आहे ही निवडणूक, मी यापूर्वी देखील सांगितलं, आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो. ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती. चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो. आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, खराय आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो. आम्ही शिकलो फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे. आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या, आपला जो काही पराभव या ठिकाणी झाला केवळ 0.3% झाला, म्हणजे 43.6%, 43.6% आपल्याला आणि 43.9% महाविकास आघाडीला. 0.3% आपल्या 17 जागा आणि त्यांच्या 31 जागा आल्या. मगाशीच बावनकुळे साहेबांनी सांगितलं 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत, 12 जागा ज्या मात्र 3% कमी मतानी त्या ठिकाणी पडल्या आहेत. 7 जागा अशा आहेत 2% कमी मतानी पडल्या आहेत. 4 जागा अशा आहेत 1% देखील कमी मतानी ज्या पडलेल्या आहेत. म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे, थोडी मेहनत. कुठेतरी मी असं म्हणणार नाही आम्ही मेहनत केली नाही, मेहनत केली, पण त्याच वेळी जो फेक नरेटिव्ह तयार होत होता त्याला इफेक्टिव्ह उत्तर आम्ही देऊ शकलो नाही. या देशामध्ये जेव्हा जेव्हा आरक्षणाची सीमा संपली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण एका विविक्षित काळाकरता दिलं होतं, ते आरक्षण संपलं, अटलजींचं सरकार होतं, अटलजींनी त्यावेळी आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला. आज जे आरक्षण चाललेलं आहे अटलजींनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मोदीजींनी घेतलेला निर्णय, पुन्हा एकदा मोदीजींनी आरक्षणाची सीमा वाढवली. म्हणून या देशामध्ये आमच्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सामान्य माणसाला मिळतं आहे. पण एक खोटा नरेटिव्ह तयार करायचा की हे निवडून आले तर हे आरक्षण रद्द करणार, हे संविधान बदलणार, अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवण्यात आला. पण बंधू भगिनींनो लक्षात ठेवा,
जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं, जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं. खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं, यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना, हा फुगा फुटू शकतो. हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला हे सांगत होते. आता महायुतीची मतं फुटणार, महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत, इतके आमदार आमच्याकडे येणार. अरे महायुतीचे सोडा, तुमचेच 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही? हा फुगा फुटला आहे आणि हा फुगा आता पुन्हा एकदा टाचणी लावायची आहे. यांचा इतिहास काय आहे? यांचा इतिहास योजना बंद करण्याचा इतिहास आहे. मगाशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं, आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना यांनी बंद केल्या. जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, मेट्रो सारखी योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना असेल, सगळ्या योजना यांनी बंद केल्या. बंधू भगिनींनो, आज पुन्हा एकदा आपल्या महायुतीच्या सरकारनं अशा योजना आणलेल्या आहेत की जनमानसाच्या मनामध्ये ज्या योजना घर करतील अशा योजनांची सुरुवात आपण केली आहे. आपल्याला माहिती आहे, लाडकी बहीण योजनेसारखी योजना, आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना, ही मदतीची योजना नाही आहे. ज्या आमच्या मातृशक्तीने, ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहत आहेत, त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास 3.5 कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे. हे किती नाटकी लोक आहेत बघा, लबाड आहेत लबाड. सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू, सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही, सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे. आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर यांचंच, आणि हेच लाडकी बहीण योजना, आणि खाली स्वतःच पोस्टर लावून फिरतात. हा कोर्टात पण चालले, योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले आणि पोस्टर मात्र स्वतःच लावतात. पण मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, अरे तुम्ही सांगा ना आपली योजना आहे, आपल्या सरकारची योजना आहे. आपली मशिनरी जमिनीवर उतरली पाहिजे आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली आहे. त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आहेत. आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत, त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत आहेत, हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत, त्यामुळे उद्या जर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका. चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत, यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत, त्या फॉर्मवर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आहे. आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे. मी चंद्रकांत दादांचं अभिनंदन करेन, आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे आपलं सरकार आहे या सरकारमध्ये आमच्या मुलींना 100% मुलींना उच्च शिक्षणात 100% फी सवलत देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. खासगी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी फी लागते ती 100% फी आता राज्य सरकार भरणार आहे. माझ्या लहान मुलींना बहिणींना आता कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरता स्वतःच्या घरातून 1 पैसा लागणार नाही अशा प्रकारची योजना या ठिकाणी आणली आहे. आमच्या गृहिणींकरता 3 सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे. खरं म्हणजे
इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात. म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या. 2013 सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या, त्यावेळी हे चूप बसतात. पण आपण अनेक लोक असे आहोत की जे उत्तरच देत नाही. मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा. मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा. बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा. आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये. बघा, खरं बोलायला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो. त्यांना खोटं बोलायचं आहे, तुम्हाला खरं बोलायचं आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही. आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे उतरले पाहिजेत. आज बघा, शेतकऱ्यांना आपण वीज मोफत दिली, यापुढे शेतकऱ्यांना बिल लागणार नाही. लगेच यांनी विचारलं, मग काय तुम्ही जुने बिल देणार का, मग त्याचं काय होणार? मी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं, अरे कालपर्यंत आम्ही कोणाचं तरी जुनं बिल वसूल केलंय का, तर आता आम्ही जुने बिल वसूल करायला जाणार आहोत का? कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही, कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच. आणि मला सांगितलं पाहिजे, आम्ही काही पैसे उडवायला बसलो नाहीये, योजना तयार केली. या देशातला हा इतिहास ठरेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यातल्या 9,000 मेगावॅटला सोलरवर आणण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे, जे 18 महिन्यात पूर्ण होईल. पुढच्या 3 महिन्यात उरलेल्या 7,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू करतो आहे. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्याकडे जाणारी विजेचं एकूण एक युनिट हे सोलरचं असणार आहे. आज जी 7 रुपयाला वीज पडते ती आम्हाला 2.80 रुपये पडणार आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला जी मोफत वीज देतोय, आजची जी सबसिडी आहे त्यात कुठलीही वाढ न करता आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहोत. आम्ही राज्याच्या हिताचा विचार करून आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून या ठिकाणी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. आज आमच्या मंगलजींच्या मंत्रालयाच्या माध्यमातून युवा प्रशिक्षणाची योजना आपण आणली. 10 लाख युवकांना प्रशिक्षणाकरता त्या ठिकाणी स्टायपंड आपण देणार आहोत. म्हणजे कुठल्याही आस्थापनेने त्यांना नोकरीत घ्यायचं आणि त्यांना नोकरीत घेतलं तर त्यांचा 10,000 रुपये महिना पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्या आस्थापनेला तो द्यावा लागणार नाही. आणि त्यातनं त्यांनी शिकल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळेल त्यांना एकतर तिथेच परमनंट नोकरी मिळेल, नाहीतर दुसरीकडे मिळेल, किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, योजना अनेक आहेत पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही, आम्ही रोज सांगणार नाही, प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे. जो भेटेल त्याला, अगदी लोक वैतागले तरी चालतील, लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना आहे हे सांगा, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा. कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते. आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहत नाही. आणि चांगलं जे असतं, सकारात्मक जे असतं, ते इको पण होत नाही. सकारात्मक गोष्टी इको करायला त्रास असतो, नकारात्मक गोष्टी या पटकन इको होतात. आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न करावे लागणार आहे. मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो. बघा, ज्यावेळी
हा सगळा फेक नरेटिव्ह चालला होता. आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल, काही लोक, काही सोशल मीडियावरचे लोक हे त्या ठिकाणी आपल्या विरुद्धचा फेक नरेटिव्ह चालवत होते. एक लक्षात घ्या, हे छोटं षडयंत्र नाही आहे, ही या 4-5-10 लोकांची औकात पण नाही आहे की एवढा मोठा इको ते करतील. याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे. आज ज्या प्रकारचे अल्गोरिदम्स या ठिकाणी तयार करून आणि हे सगळं लोकांपर्यंत खोटं पोचलं पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र झालं, हे काही मुठभर लोकांच्या बसचा रोग नाही आहे. याच्या मागे त्या शक्ती आहेत ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे, ज्या शक्तींना वाटतं मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश जगामधला सर्वोत्तम देश होईल, ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश टिकाव धरू शकणार नाही, अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत आणि या प्रवृत्तींनी या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे. हे षडयंत्र देखील हळूहळू बाहेर येत आहे आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण सामोरं जातो, ठीक आहे त्यांनी त्यावेळी केलं आम्ही बेसावध होतो, पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो आता तेवढीच ताकदीची तयारी आपण देखील केली आहे. आता चिंता करण्याचं कारण नाही आहे. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आपण तयार करतो आहोत, पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे, पुन्हा तुमच्याकडनं अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत, पदाधिकारी किती आहेत, म्हणजे असं सांगतात की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील, असं आपल्यापैकी प्रत्येकांनी रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल एक पोस्ट. पण दुर्दैवाने, आणि परत मोकळ्यापणाने बोलतो, मला माफ करा, आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही. आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा. अरे बाबांनो लक्षात घ्या, लढाई जमिनीवर लढतोय आपण, पण त्याचसोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे, त्याचसोबत ही व्हर्च्युअल झाली आहे. तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोहोचवलेला आहे, त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल, ती करतोच, श्रम आहेतच, पण त्याच्यासोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही. बंधू भगिनींनो, मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी जर गांभीर्याने घेतलं तर एक मोठं परिवर्तन या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतं. आज खरं म्हणजे राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. ही अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. समाजामध्ये एक मोठी दुफळी तयार झाली आहे. अनेक समाज एकमेकासमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की हे समाज एकमेकासमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायत. खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अरे निवडणुका येतील जातील, एखादं सरकार बनेल राहणार नाही, सरकार येतात जातात, पण समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाज जर असा दुफळीत राहिला, एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान 3 पिढ्या ती दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही. कुठे आम्ही समाजाला आमच्या नेतो, काय नेमकं आम्ही करतो याचा देखील विचार झाला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे. मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. माझा सवाल आहे, आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली? 1982 साली त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवीन. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही देत आणि त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते 1982 साली.
1982 सालापासून 2014 साली आपलं सरकार येतपर्यंत इतकी सरकार आली, त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती, चार वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे. अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही चार वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो, कोण बोललं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे. पण आता मतांकरता दुफळी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. हो, आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात 3 वेळा केस लागली, सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला, जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं. पण दुर्दैवाने तुमचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींचं सरकार आलं आणि मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेलं, त्याला प्रोटेक्ट करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही. पुन्हा एकनाथराव शिंदेजींचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आम्ही पुन्हा मराठा समाजाला 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं. आज भरती चाललेली आहे, पोलीस भरतीमध्ये आपण बघा हजारो तरुण आता मराठा समाजाचे त्यांची भरती झाली आहे, हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी भरती झालेली आहे. हे सगळं होत असताना देखील ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण चाललंय, आज मी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं अभिनंदन करेन. अरे आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली, त्याला आम्ही निधी दिला. आज परिस्थिती काय आहे मला सांगताना आनंद वाटतो, या महामंडळाने 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं. 1 लाख, 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं. आज सारथीच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण पुढे येतात म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही आयएस झालो, मला आनंद होतो, आम्हाला सगळ्यांना आनंद होतो, कारण आपल्या सरकारने सारथी सुरू केलं, पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेलं नाही आहे. पण बंधू भगिनींनो, जे काही आंदोलन चाललंय, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे, माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे. आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा, तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यस आहे का, तुमचं समर्थन आहे का, एकदा हे स्पष्ट करा. ही दुटप्पी भूमिका सोडा. चित भी मेरी, पड भी मेरी, खरा तू मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा. या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं, ओबीसींनाही वेळ करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं. अरे आम्हाला तर शिवाय खायची सवय आहे, आम्ही घाबरत नाही. आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे, पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. हा खोटारडे म्हणा, हा समोर आणावाच लागेल, आणि हा जर आला नाही, ये पब्लिक है, ये सब जानती है. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या निवडणुकीमध्ये जसा एक फेक नरेटिव्ह आपल्या समोर आला, तसंच एक वेगळ्या प्रकारचं कन्सॉलिडेशन देखील आपल्या समोर आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने कधी जाती धर्माचा विचार केला नाही. आमचं जे हिंदुत्व आहे हे व्यापक हिंदुत्व आहे. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वामध्ये कुठल्याही पूजा पद्धतीला स्थान आहे. भारतीय जनता पक्षाने जे हिंदुत्व मांडलं याच्यामध्ये आम्ही कधीही कोणाला एक्सक्लूड केलेलं नाही आहे.
या भूमीला जो आपली जन्मभूमी मानतो, कर्मभूमी मानतो आणि या देशाची मानक मग प्रभू श्रीराम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही मानक जो आपली मानक मानतो, असा कुठलाही व्यक्ती जात असो, धर्म असो, पूजा पद्धती असो, तो कुठेही त्या ठिकाणी पूजा करणारा असो, असा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत.